कोल्हापूर जिल्ह्यातील कुणबी नोंदणी तपासण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून यासाठी मोडी लिपी वाचन करणाऱ्यांची मदत घेतली जातीय आज गुरुवारी दिवसभरात अकरा हजार दोनशे पन्नास नोंदी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आढळून आल्या कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येक तालुका पातळीवर कुणबी नोंदी तपासण्याची मोहीम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे या मोहिमेत बुधवारी सुमारे दोन लाख छप्पन्न हजार कागदपत्र तपासण्यात आली होती यामध्ये पाच हजार पाचशे सहासष्ट नोंदणी आढळून आल्या होत्या तर आज अखेर जिल्ह्यात एकूण अकरा हजार दोनशे पन्नास नोंदी आढळून आल्या आहेत काही नोंदी या मोडी लिपीमध्ये असल्यानं लिपी वाचन करणाऱ्यांची मदत प्रशासनाकडून घेतली जात असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी एस न्यूजशी बोलताना दिली एकोणीसशे वीस पूर्वीच्या नोंदी या बहुतांश मोडी लिपीमध्येच असल्यानं पुराभिलेख विभागाकडून मोडी लिपी जाणकारांची मदत घेण्यात येते सध्या शिवाजी विद्यापीठाकडून बारा जणांची लिपी जाणकारांची यादी जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे प्रत्येक तालुक्याला दोन मोडी लिपी वाचक देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे एक कोटी कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे कुणबी नोंदी तपासणीसाठी महसूल विभागाकडील चौदाशे कर्मचारी त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि महानगरपालिका तसंच नगरपालिकेकडील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे सदुसष्ट या नोंदी मराठीतील आहेत पहिल्या टप्प्यात त्याच नोंदी तपासल्या जात असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली युनिव्हर्सिटीच्या कुलसचिव साहेबांनी आपल्याला आज काही अधिकृत जाणणाऱ्या लोकांशी बैठक करून दिली आणि त्यामध्ये देखील आम्हाला काही मोडी लिपी ट्रान्सलेटर उपलब्ध होत आहेत तर आमचा प्रत्येक तालुक्याला दोन मोडी जाणणाऱ्या लोकांना देण्याचा प्रयत्न आहे आणि जेणेकरून जे एकोणीसशे वीस पूर्वीचं रेकॉर्ड आहे ते बहुतांश मोडी लिपीतलं आहे पुराभिलेख खातं आणि तहसील ऑफिस यामध्ये हे एकोणीसशे वीस पूर्वीचं रेकॉर्ड हे मोडी लिपीतलं आहे परंतु नंतर आपलं जे अठ्ठेचाळीस ते सदुसष्टचं जे रेकॉर्ड आहे किंवा एकोणीसशे वीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसचं रेकॉर्ड आहे ते बहुतांश मराठीत आहे आणि त्याचंच काम आत्ता आपल्या पहिल्या टप्प्यात सुरू आहे आणि आता, आता कामाला गती येईल ये परंतु परत दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे थोडंसं काम हे होईल परंतु कोल्हापूर जिल्ह्यात कागदपत्रांची जर संख्या बघितली तर ती कोटीच्या घरात आहे आणि त्यातले काही लाख कागदपत्र आपल्याला काळजीपूर्वक तपासावं लागतील आणि त्यामुळं हे काम अतिशय काळजीपूर्वक आम्ही करत आहोत एखाद्या रेकॉर्डवरील नोंदीमध्ये केवळ कु अक्षराची नोंद असेल तर ते देखील ग्राह्य मानलं जात आहे त्या नोंदीदेखील स्वतंत्र केल्या जात आहेत या सर्व नोंदींची माहिती जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदवली आहे त्यामुळे या ठिकाणाहून संबंधित नागरिकांना याची माहिती मिळत आहे कुणबी नोंदी संबंधी प्रमाणपत्रांचं वाटप शासनाकडून येणाऱ्या आदेशानंतर निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली